आपल्याला बी एसी सर्किट मध्ये काही टाइप्स आहेत, त्या टाइप्स आणि जिथे जे पॉइंट रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी मी पटपट सांगेन तुम्हाला. जे पण पॉइंट आहेत थोडे बेसिक पॉइंट मी इथं सांगून सांगतो आधी. आपण एसी एसी सर्किट कशाला म्हणायचं, अल्टरनेटिंग करंट, दॅट इज कॉल्ड एज एसी सर्किट. आणि डीसी सर्किट कशाला म्हणायचं, डायरेक्ट करंट. आता अल्टरनेटिंग करंट आपण दाखवताना कसं दाखवतो रे, सायनोसाइडल वेव, ते अशा पद्धतीनं. ओके, सो हे झालं पॉझिटिव्ह सायकल, हा झाला निगेटिव्ह सायकल. त्याचं टोटल 0 to 2π. आता ह्या सायकलचं इक्वेशन आपल्याला माहित आहे, एसी जनरेटर मध्ये आपण बघितलं होतं कुठं, ईएमआय या टॉपिक मध्ये, ईएमआय या टॉपिक मध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहित होतं ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी, हे एसी सर्किटचं ईएमएफचं इक्वेशन होतं. सो ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी. आता हे ई झिरो काय रे, याला म्हणतो आपण पीक, पीक व्हॅल्यू ऑफ, पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ. जर आय झिरो असेल तर पीक व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, सो पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ जर करंटचं इक्वेशन लिहायचं झालं तर आय झिरो साईन ओमेगा टी प्लस फाय, फाय इज एन ए फेज अँगल, फाय इज एन ए फेज अँगल, फेज डिफरन्स, फेज डिफरन्स असं म्हणू आपण, कोणातलं ई आणि आय मधला फेज डिफरन्स. ओके, सो हे झालं आय इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी प्लस फाय. सो देन हे झालं करंट आणि ईएमएफ. जर आपल्याला आपल्याला कुठं प्रूफ रिक्वायर्ड नाहीये किंवा कसं आलं काय आलं, फक्त आपल्याला रिमेंबर ठेवायचं आहे ई आर एम एस इक्वल टू ई झिरो अपॉन रूट टू आणि आय आर एम एस इक्वल टू आय झिरो अपॉन रूट टू. आय आर एम एस म्हणजे करंट रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू किंवा रूट मीन स्क्वेअर इक्वल टू पीक व्हॅल्यू अपॉन रूट टू आणि रूट मीन स्क्वेअर ऑफ ई एम एम इक्वल टू पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ अपॉन रूट टू. मीन्स ई आर एम एस इक्वल टू ई झिरो अपॉन रूट टू, आय आर एम एस इक्वल टू आय झिरो अपॉन रूट टू. आपल्याला जर हे जे आहे हे सायनोसाइडल वेव आहे, हे कसे कशी कंटिन्युअसली ट्रान्सलेशनल मोशन होते. ओके, म्हणजे कंटिन्युअसली पुढे चाललेले अशा पद्धतीने वेव. जर आपल्याला ह्या वेवला जर रोटेशनल मोशन मध्ये दाखवायचं असेल किंवा रोटेटिंग फॉर्म मध्ये दाखवायचं असेल किंवा रोटेटिंग व्हेक्टर फॉर्म मध्ये जर दाखवायचं असेल तर तिला कन्वर्ट करायचं फेजर डायग्राम मध्ये. फेजर डायग्राम म्हणजे समजते का बघा तुम्हाला, एकदम सिंपल. या डायग्रामला आपण याला काय केलं, आपण करंट किंवा व्होल्टेज जे सायनोसाइडलच्या फॉर्म मध्ये होतं त्याला व्हेक्टर फॉर्म मध्ये, रोटेटिंग व्हेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन करण्यासाठी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम मध्ये, दॅट इज कॉल्ड एज ए फेजर डायग्राम. तुम्हाला समजतंय का बघा, याच्याने एकदम बेसिक गोष्टी ज्या रिक्वायर्ड होत्या त्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आता आपण मेन टॉपिकला हात घालो, जो टॉपिक मध्ये पहिला पहिला टाइप आहे त्याच्यातला एसी व्होल्टेज अप्लाइड टू रेजिस्टर. म्हणजे एसी व्होल्टेज जर रेजिस्टर सोबत जर एसी व्होल्टेज आपण अप्लाय केलं तर काय, E इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी आर इतर आय. आपल्याला ई एम एफ वरून काढायचं आहे आपल्याला करंटची व्हॅल्यू. ओके, करंटची व्हॅल्यू. सो इथं बघा, आता आपण सिम्पली काय केलंय, कन्सिडर रेजिस्टर ऑफ रेजिस्टन्स, इट्स व्हॅल्यू इज एन आर, अक्रॉस दॅट एसी सप्लाय गिव्ह. ओके, शोन इन द फिगर. ओके, आपण डायग्राम मध्ये काय दिलंय, आरच्या अक्रॉसला एक ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी एक ई एम एफ दिलेलं आहे. आय हे काय आहे, करंट फ्लोईंग थ्रू अक्रॉस रेजिस्टन्स. ओके, आता ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी आहे तर आपल्याला फॉर्म्युला काय असतो रे, आयचा फॉर्म्युला काय असतो, जर मला करंट काढायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो, वी नो द वी नो. सो करंट इक्वल टू ई अपॉन आर, करंट इक्वल टू काय असतं आपल्याकडं ई अपॉन आर. तर किंवा द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स, जर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स जर घ्यायचं झालं तर वी नो पी डी अक्रॉस अक्रॉस रेजिस्टर ऑर आर, दॅट इज ई इज इक्वल टू आय आर. मीन्स आय इक्वल टू ई अपॉन आर, आय इक्वल टू काय येतं ई अपॉन आर. देन
ई काय आहे आपल्याकडं ई झिरो साइन ओमेगा टी अपॉन आर. सो ई झिरो अपॉन आय झिरो त्याला इथं आपण लिहिताना ई झिरो अपॉन आर ला आय झिरो. आय झिरो इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. ओके सो पीक व्हॅल्यू ऑफ करंट दॅट इज व्हॉट इज आणि आय झिरो ही आय झिरो ची व्हॅल्यू इथे जर पुट अप केली आपण तर आय झिरो चे इक्वेशन काय ते बघा आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी. आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी ई ची व्हॅल्यू आली आपल्याला इक्वेशन होतं इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी. आय ची व्हॅल्यू आली आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी. मला याचं वेव फॉर्म काढायचं आहे किंवा याचं ग्राफ जर काढायचं असेल ई आणि आय चा तर ग्राफिकल मध्ये आपण याला कशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन करू बघा. इकडं हे आहे सायनोसाइडल वेव आपल्याला कशी काढायचं माहित आहे हे हायेस्ट व्हॅल्यू ई झिरो आहे की लोएस्ट व्हॅल्यू मायनस ई झिरो आहे. आपल्याला इथं एक सायनोसाइडल वेव दाखवायची आहे. सो याच्या पद्धतीने आपण याला सायनोसाइडल वेव दाखवू शकतो. ही झालं ही वेव जी कोणाची आहे जी ई इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी. आता थोडं हे इक्वेशन ई इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी आणि आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी मध्ये फेज डिफरन्स झिरो आहे. दोघांमध्ये काय फेज डिफरन्स काय झिरो आहे. मीन्स द फेज डिफरन्स बिटवीन द करंट अँड ईएमएफ इज झिरो. ओके इथं कुठल्याही प्रकारचं ना करंट पुढं आहे ग्राफ नाही ईएमएफचं पुढं आहे. सो मग मी इथं याच्यातच त्याच ग्राफ मध्ये मला करंटच दाखवायचं आहे तर मी इथं काय करतो आय झिरो इथे घेतो मायनस आय झिरो आणि या पद्धतीनं इथं मला हे मी जे करंटच आहे ते करंटच दाखवलंय. सो याची व्हॅल्यू आहे आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा डी. ते ईएमएफ पेक्षा मी आय झिरो का कमी केले बघा कमी दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी इकडे बघा हे जे आर आहे ते रेजिस्टन्स हे काहीतरी पॉवर कन्झम्पशन करणार आहे. हे काहीतरी काय पॉवर कन्झम्पशन करणार आहे म्हणून याला इथं आपल्याला हे काय आहे हे कमी मध्ये दाखवलेलं आहे. याच्यापेक्षा त्याचा अँप्लिट्यूड काय दाखवलं आपण त्याची व्हॅल्यू काय दाखवली कमी दाखवलेली आहे. हे झालं वेवफॉर्म. हे झालं वेवफॉर्म. जर मला यालाच आपल्याला फेजर डायग्राम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल यालाच आपल्याला काय करायचं आहे फेजर डायग्राम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर बाबांनो हे आहे फेजर डायग्राम मध्ये इकडं आहे ई झिरो किंवा आय झिरो ई झिरो किंवा आय झिरो आणि इकडं आहे टी. हे ओमेगा टी सोबत चेंज होत ना. ओके सो हे टी सोबत आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं आपल्याला हे मॅक्झिमम व्हॅल्यू दाखवायचे ही व्हॅल्यू झाली ती ई झिरोची आणि याच ठिकाणी आपल्याला कोणाची दाखवायची आहे आय झिरोची. सो ही व्हॅल्यू दाखवतो मी ई इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी आणि ही व्हॅल्यू दाखवतो मी इथं आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी. बोथ आर इन द सेम पेज इट्स अँगल इज एन ओमेगा टी. सो इकडे लक्ष द्या हे दोघही एकाच फेज मध्ये आहे म्हणजे फेज म्हणजे लक्षात येतं का बघा तुम्हाला हे झिरो टू पाय हा एक फेज आहे. ओके ह्या फेज मध्ये आहे ते पॉझिटिव्ह फेज मध्ये आहे. याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे इथेही व्हॅल्यू काय निगेटिव्ह आहे. म्हणजे हे बोथ दिस आर इन द सेम फेज. कुठलं कुठलं सेम फेज मध्ये हे तुम्हाला समजते का बघा करंट आणि काय असणार आहे ईएमएफ हे एकाच फेज मध्ये दाखवलेलं आहे. आपण काय कन्क्लूड करू शकतो बोथ आर सायनोसाइडल वेव. दोन्ही काय आहे सायनोसाइडल वेव आहे. दुसरं काय सांगू शकतो आपण याच्यावरून सांगू शकतो की यांच्यामध्ये कुठलाही फेज डिफरन्स नाही झिरो फेज डिफरन्स आपण सांगूया आणि बोथ आर द पिरियॉडिक फंक्शन सो दिस इज युअर फेजर डायग्राम. हे फेजर डायग्राम आपण याच्यावरून फेजर डायग्राम काढलेले आहे. तर हा क्वेश्चन 3 मार्काला असतो. काय आहे बघा टाइप आहे हा काय पहिला पॉइंट जो दिलाय तो एसी व्होल्टेज अप्लाय तो रेजिस्टरच्या अक्रॉस जर दिला तर आपल्याला ईएमएफ आणि करंटचा पण इक्वेशन या ठिकाणी कळतो.